हाँ आज अपन संत एकनाथांबद्दल शिकलो ना. संत एकनाथ हे पैठण पैठण या गावचे राहणारे होते. पैठण कुठले? पैठण गावाचं नाव आहे. हा लक्षात ठेवा. बरोबर. आणि संत एकनाथांनी काय लिहिलं? संत एकनाथांनी खूप वेगळे वेगळे अभंग ओव्या भारुड लिहिली. काय लिहिलं सांगा? काय काय लिहिलं त्यांनी त्याच्यात दिलंय बघा. संत एकनाथांनी काय काय लिहिलं? बरोबर. अजून अजून काय बोल स्नेहल. स्नेहल बोल. बारुड अभंग ओव्या लिहिल्या. म्हणजे त्यांनी स्वतः विचार करून लिहिलं. जशा कविता असतात कि नाही, कविता कविता कशा लिहिल्या जातात? कोणीतरी विचार करत आणि लिहित. तसं एकनाथांनी स्वतः विचार करून लिहिलं अभंग ओव्या. तुम्ही पुढच्या पुढच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला आहे अभंग अभ्यासाला असतील. ओव्या भारुड तुम्हाला माहिती. तुमची कोणाच्या घरी असे आजी आजी गावाला जात असते कि नाही? जात्यावरती दळते आहे. कोणाच्या घरी जात गावाला वगैरे असते गावाला? हा सकाळी पूर्वीच्या काळात. आता काही आता कमी झालं. पूर्वीच्या काळामध्ये आजी आजी सकाळी सकाळी लवकर उठायची. लवकर उठून आंघोळ करून जात्यावरती दळायची. दळायला बसायची कि नाही? जात्यावर धान्य दळायला बसायची. तेव्हा बसल्यावर ते दळता दळता गाणं म्हणायची. तुमची आजी म्हणते? आजी बोलते असं गाणं बोलते हो ना? बोलते जात्यावर दळताना गाणं म्हणतात. त्याला म्हणायचं ओव्या. कळलं का? ओव्या लग्नामध्ये पण गा. बरोबर. लग्नाची गाणी असतात. पण तसं एकनाथांनी पण अशा ओव्या रचल्या. अशी गाणी लिहिली आहे एकनाथांनी. गाणं नाही म्हणत त्याला ओव्या. जय आपण बंद करू. जय आपण बंद करू. हा भारुड भारुड तुम्हाला दाखवते ते. ओव्या ओव्या म्हणजे जात्यावर दळताना गाणं जे म्हणतात त्याला म्हणायचं ओव्या. कळलं का? आणि भारुड तुम्हाला आता दाखवते. व्हिडिओ दाखवते बघा. भारुड म्हणजे कसं लोक म्हणतात भारुड ते बघा. थोडस बघा. ओके थोडस समजलंय. त्याला म्हणायचं भारुड. ते जे गाणं बोलत होते ते एकनाथ संत एकनाथ यांनी लिहिलंय. ते जे बोलत होते ना ते यांनी लिहिलेलंय. कळलं का? संत एकनाथांनी लिहिलेलं. हा त्याला म्हणायचं भारुड. अशा पद्धतीने भारुड सादर करतात. कळलं? आता हे तुम्ही पुढच्या पुढच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला समजेल थोडं थोडं. बरं पुढे बघा. आणखीन एकनाथांनी ऐका. एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? कोणता उपदेश केला? हा अंकुश अंकुश बोल. अंकुश बोल. मांडू नका करता त्याने लोकांना उपदेश केला. बरोबर. उच्च नीच भेदभाव मानू नका. म्हणजे काय? हा श्रीमंत हा गरीब असा भेदभाव करायचा नाही. सगळे समान आहे. हा उच्च जातीचा हा कनिष्ठ जातीचा असा भेदभाव करायचा नाही. सगळे समान. उच्च नीच भेदभाव मानू नका असं त्यांनी सांगितलं. कोणता उपदेश केला एकनाथांनी?
लोकांना कोणता उपदेश केला? उपदेश, उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे काय? चांगल्या गोष्टी सांगितलं, समजलं? उपदेश म्हणजे काय समजतंय का? इकडे लक्ष द्यायला सगळं अवघड आहे, तुम्हाला हे समजायला अवघड आहे, त्यामुळे आता लक्ष दे. श्रीकांत नुसते चाळे चुळबुळ करत बसायचं नाही, हा पूर्ण वेळ लक्ष पाहिजे माझ्याकडे. उपदेश म्हणजे काय? चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्याला म्हणायचं उपदेश. हा हे सगळे जे संत होऊन गेले की नाही, सगळे संत, दुसरे अजून ज्ञानेश्वर, नामदेव, अजून कोण, चक्रधर स्वामी, सगळे संत जे संत पूर्वी होऊन गेले, त्या सगळ्या संतांनी उपदेश केला, सांगितलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या लोकांना. कळलं का? लोक अज्ञान होते, त्यांना समजत नव्हतं लोकांना, कारण शिक्षण नव्हतं, त्यांना शिकण्याची परवानगीच नव्हती. सगळं संस्कृत मध्ये लिहिलेलं होतं. आपण काल बघितलं ना, संस्कृत भाषा, संस्कृत भाषेत लिहिलेलं होतं, मराठीत लिहिलेलं नव्हतं. मग ज्ञानेश्वरांनी मराठीत लिहिलं सगळं, ज्ञानेश्वरी, तेव्हा लोकांना समजायला लागलं चांगलं काय वाईट काय समजायला लागलं. कळलं? म्हणजेच संतांनी जे सांगितलं त्याला म्हणायचं उपदेश. कळलं? मग काय उपदेश केला एकनाथांनी? एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उच्च नीच भेदभाव मानू नका. कळलं? काय उपदेश केला? उच्च नीच भेदभाव मानू नका. उच्च नीच भेदभाव मानू नका. सगळे समान, हा गरीब, हा श्रीमंत असं नाही. कळलं? हा म्हणजे एखादा गरीब आहे, गरीब आहे एखादा, तर त्याच्याकडे जाऊन जेवण नाही करायचं. एखादा श्रीमंत आहे, त्याच्याकडे जाऊन जेवण करायचं, हे बरोबर आहे का? चुके ना हे? सगळे चांगले आहेत, सगळे समान आहेत, असं त्यांनी लोकांना सांगितलं की असा भेदभाव करायचा नाही. हा पुढे बघा काय बोलले, पुढे बघा. हा आता पुढचं वाचा, इथपर्यंत वाचा, हे वाचा आणि नीट वाचायचं, छान वाचायचं, ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. हा प्रश्न विचारल्यावर सांगता आलं पाहिजे मला. वाचा भक्तीचा मोठेपणा, वाच अंकुश वाच. त्यांनी लोकांना पटवला, गोर गरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवरही त्यांनी दया केली. प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. वाचलं? हा कोण आली वाचलं सगळ्यांनी? हा आणि त्यांनी लोकांना काय पटवून दिलं? भक्ती करा, देवाची भक्ती करा, विठ्ठल, विठ्ठलाची भक्ती करा असं सांगितलं लोकांना. कळलं का? विठ्ठल, विठ्ठलाचे भक्त होते ना, विठ्ठलाची भक्ती करा, देवाला माना असं त्यांनी लोकांना सांगितलं. की सगळ्यांनी देवाची भक्ती केली पाहिजे असं सांगितलं. हा नंतर आणि त्यांच्या अनेक कथा आहेत, त्या आपण नंतर त्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या असतील, त्या बघूया. त्यांनी प्राणी मात्रांवर दया करा, आणखी कोणता उपदेश केला? हा एक सांगितलं, एक सांगितलं, अजून काय सांगितलं? प्राणी मात्रांवर दया करा.
प्राणी मात्रांवर दया करा, म्हणजे प्राण्यांवर दया करा. प्राणी एखाद्या रस्त्यावरती कुत्रा आहे समजा, उपाशी आहे, त्याला भूक लागली आहे, मग त्याला खायला द्या, त्याला पाणी द्या. ओके नाही, प्राणी बाहेर दुसरे दुसरे प्राणी असतात ना, आपण त्यांना खायला देतो का? देत नाही. ओके नाही, पण त्या उपाशी असू शकतात हो ना, मग त्यांच्यावरती पण दया करा, त्यांना त्यांच्यावर प्रेम करा. हे बा, प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांना उपदेश केला. आणि संत एकनाथ, हे संत एकनाथ जसं बोलायचे तसं स्वतः पण वागायचे, जसे बोलत तसे वागत. ते नुसते सांगायचे नाही, प्राणी मात्रांवर दया करा, पण ते स्वतः पण प्राण्यांवर दया करायचे. कळलं का? त्यांच्या गोष्टी आपण व्हिडिओ बघणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल. आणखी पुढे बघा काय दिलं. पुढे आता एक छोटीशी गोष्ट आहे, गोष्ट त्यांची गोष्ट आहे एक छोटीशी. एके दिवशी पूर्ण इथपर्यंत वाचा, इथपर्यंत वाचा, एवढं वाचा इथपर्यंत. दिसतंय पोचते केले केले पर्यंत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती, ऊन रखरखत होते, वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले, त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. आता एक दिवस काय झालं, संत एकनाथ कुठे निघाले होते, कुठे गेले होते? हा बरोबर, स्नेहल बोल. स्नेहल, हा गोदावरी नदीवर निघाले होते. कशासाठी? का बरो? बरोबर, जय बरोबर. आंघोळीला. त्याच्यासाठी एक शब्द काय आलाय, स्नान. स्नानाला निघाले होते. स्नान म्हणजे काय? म्हणजे आंघोळ. स्नान म्हणजे आंघोळ. आंघोळीला ते निघाले होते. आणि काय काय होतं, आजूबाजूचं वातावरण कसं होतं? तिथे नदी, नदीच्या बाजूला वाळू असते की नाही, हा खूप गरम होती, ऊन होत खूप. आजूबाजूचं वातावरण कसं होत? रखरखीत. कसं वातावरण होत? रखरखीत वातावरण. तो वाळू असते की नाही, वाळू गरम झालेली, तापली होती. पाय असं ठेवला की तेव्हा चटके बसायचे. आणि तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये, खूप हजारो वर्षांपूर्वीच्या काळामध्ये, तेव्हा आत्तासारखे चप्पल बूट होते का? तेव्हा चप्पल बूट नाही, तेव्हा नव्हतं. पायपायी असेच जायचे लोक. मग चटके बसवत होते, पाय ठेवला की चटके बसवत होते, वाळूचे गरम झालेले वाळू. आणि तिथे त्यांना काय दिसलं, काय दिसलं? हा दुपारची वेळ होती, दुपारची वेळ होती. पण तिथे काय दिसलं त्यांना? काय दिसलं तिथे? हो ना, ऊन होत, वाळू तापलेली होती, ते स्नानाला निघाले होते. मग त्यांना काय दिसलं तिथे? कोण कोण कोण?
अंकुश अंकुश सांग वारा वा टापले उत्ते नदी वाळवंट होता वाळू होतो तिथे त्यांना काय दिसलं काय दिसलं तिथे हा बोल स्नेहल बोल जे वाळू टाकलेली होती गरम गरम वाळू होती तिथे एक पोर एक पोरके पोर रडत बसले होते कोण 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 लहान मुलगा लहान मुलगा पोर म्हणजे लहान मुल कळलं हे पहा दिसतंय ना त्यांच्या हातात आहे ना एक पोरके पोर पोर म्हणजे मूल पोर म्हणजे मुलगा लहान मुलगा एक पोरके पोर रडत बसले होते वाळू गरम होती ना त्याच्यावर बसलं होतं आणि रडत होत ते मग एकनाथांनी काय केलं एकनाथांनी काय केलं एकनाथांनी काय केलं आवाज आला मग काय केलं त्यांनी पाहिलं हा जाऊ रडतोय जाऊ मी काय करू गेले मी असं केलं एकनाथांनी काय केलं वाचा वाचा त्याच्याशिवाय येणार नाही काहीच श्रीकांत वाचायचंय हा बोलते तिकडे पाहिले आणि नंतर काय केलं अजून काय केलं ते त्या मुलाजवळ केले आणि गेले आणि काय केलं पुढे काय केलं त्यांनी काय केलं परत वाचा 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 परत ते स्नेहल बोल काय केलं त्यांनी पाहिलं आणि जाऊ दिलं का त्यांनी काय केलं स्नेहल आवाज चालू करून बोल स्नेहा आवाज बंद आहे म्हणजे काय केलं म्हणजे काय बरोबर 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 वाच 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 आणि दवा दवा गेले आणि पुढे काम श्रीकांत बोल श्रीकांत श्रीकांत बोल सांग काय सांगतोस छान बोल वाचत नाही अजिबात श्रीकांत अजिबात छान वाचत नाही हा अंकुश बोल घेतले पुढे काय केलं त्याला
आधी आवाज आला मुला आवाज आला इकड़े तिकड़े पाते लहान मूल दिसल मैं इकड़े तिकड़े पाहिलं आई बाबा आहेत का त्याचे आई बाबा जवळ आहे का इकड़े तिकड़े बघितलं कोणीच नव्हतं मग ते धावत धावत त्या मुलाजवळ गेले आणि त्याला उचललं आणि उचलून कडेवर घेतलं कडेवर घेतलं उचलून कडेवर घेतलं आणि त्याला शांत केलं त्याला जवळ घेतलं आणि मग त्याचं इकडे तिकडे शोधलं कुठे त्याचं घर घर कुठे त्याच्या घरी त्याला घेऊन ठेवलं कळलं घरी पोहोचते केले समजलं हा अशा रीतीने पुढे वाचा अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली हा समजलं मग आता आपण व्हिडिओ बघूया हा व्हिडिओ दाखवते तुम्हाला संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. हे काय आहे पैठण पैठण गाव पैठण आपण बोललो ना त्यांचा जन्म कुठे झाला पैठण त्यांचं गाव हे गाव आहे त्यांचं मंदिर आहे ते आणि केव्हा 1533 खूप वर्षांपूर्वीच आहे हे सगळं कळलं का सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग ओव्या भारुडे लिहिली तसेच जोगवा गवळणी गोंधळ यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला. गोर गरिबांना समाजातील जे मागासलेले लोक होते जे सर्व सुखांपासून दूर होते अशा लोकांना संत एकनाथांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही त्यांनी उपदेश केला. संत एकनाथ फक्त उपदेश करत नसत तर जसे बोलत तसे ते स्वतः वागत. एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. गोदावरी नदी पात्रातील वाळू तापली होती. त्या तापलेल्या वाळवंटात एक छोटे पोरके मूल रडत बसले होते. हे मूल दलित कुळातील होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. जवळ कुणी दिसत नाही हे बघून नाथ त्या मुलाजवळ धावत गेले. त्या मुलाला उचलून कडेवर घेतले. आपल्या खांद्यावरील कापडाने त्याचे डोळे तोंड पुसले व त्याच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून ते कापड त्याच्या डोक्यावर पांघरले. नंतर त्याच्या आई वडिलांचा शोध करून त्यांनी त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या वागण्यातून एकनाथांनी समानतेची व ममतेची मायेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. तस बघितलं थोडं थोडं समजलंय बर. अजून एक व्हिडिओ दाखवते. संत एकनाथांचीच गोष्ट आहे. संत एकनाथांची गोष्ट आहे. सिनेमा मधला थोडस दाखवते तुम्हाला. हा संत एकनाथांचा सिनेमा सिनेमा आहे ना संत एकनाथांचा सिनेमा तुम्ही बघा. संस्कृत भाषा भगवान ने बनाई तो प्राकृत क्या चोरों ने बनाई. अरे ऊंचा नीचा ऐसा कुछ नहीं होता. ये सब झूठ है. देखना नाथ महाराज हमारी एक विनती है. हम जैसे लोग मंदिर नहीं जा सकते तो हम जैसे लोगों की एक वासुदेव आला का वासुदेव आला का वासुदेव आला का वासुदेव
प्रणाम। हाँ प्रणाम। वासुदेव को दीजिए कुछ दान दक्षिणा। हाँ देता हूँ देता। एक मिनट था। आयुष्मान भव। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। शिव शिव शंभो। ओम नमः शिवाय। क्यों शास्त्री जी? बोलिए, जो भी बोलना है बोलिए। ये एकनाथ क्या समझता है अपने आप को? अरे क्या बोलते हो महाराज, वो तो थोर पंडित करता है। ये कितना ढोंगी है, ये लोगों को समझना चाहिए, बराबर पोल खुल जाएगी। वो तो ठीक है, पर ये सब होगा कैसे? हाँ ये होगा कैसे? वो मैं करता हूँ, आप बस मजा देखिए। ओ कसाई मिया, ओ जरा रुकिए। Thank you.
मुझे क्षमा करो नाथ, क्षमा करो। अरे बाबा, क्षमा क्यों मांग रहे हो? तुम्हारे बड़े उपकार हैं मुझ पर। एक तो मैं बड़ा आलसी, आज तुम्हारे कारण मुझे 21 बार स्नान करने का भाग्य मिला। तुम थके होगे, बाकी कल देखते हैं। नाथ, भूल हो गई मुझसे। सॉरी सॉरी म्हणाला तो, कळलं का? आणि एकनाथांना किती वेळा, 21 वेळा अंघोळ केली त्यांनी, तरी ते रागवले नाही। कळलं? असे होते संत एकनाथ। समजलं का? बघितली सगळ्यांनी, बघितली गोष्ट? समजलं? याच्यात नाहीये, ते ह्याच्यात, त्यांचे असे खूप प्रसंग आहेत, ते ह्याच्यात दिलेलं नाही। आणखीन एक त्यांची गोष्ट आहे, वाळवंटामध्ये, वाळूमध्ये एक गाढव, गाढव प्राणी आहे ना, गाढव तडफडत पडलेला होता, गाढव गाढव प्राणी तडफडत होता, त्यांनी त्याला पाणी पाजलं, अशी पण एक गोष्ट आहे त्यांची। त्याच्यामध्ये दिलेली नाही, एवढंच तुमचं एकच प्रसंग दिलेला। कळली तुम्हाला ही गोष्ट संत एकनाथांबद्दल? सगळ्यांना समजलंय? हा, ओके, बर। आता आपण किती वाजले? 2 वाजले ना। संत तुकाराम हे, संत तुकाराम आणि संत रामदास हे आपण उद्या घेऊया, हे आणि हे उद्या घेऊया। हा, ठीक आहे।